लोकल कधी सुरू होणार याबाबत मात्र प्रश्न हा सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे। कारण की सामान्य प्रवासासाठी मुंबई लोकलचे प्रवास कधी सुरू होणार अद्याप ठोस उत्तर मिळत नसल्याचं यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान मुंबई लोकल कधी सुरू होणार याबाबत आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे। जबाबदारीने भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार आहे असे मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान बसमधली गर्दी चालते मग लोकलमधली का नाही असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावलं आहे। आता पुढील सुनावणी ही 12 ऑगस्टला मात्र नक्की होणार आहे। मुंबई लोकल संदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे लवकरच लोकल सुरू होणार आहे असे संकेत आता मात्र मिळत आहेत। दरम्यान जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे।